वेलकम टू स्मार्ट बोल स्पोकन इंग्लिश. स्पोकन इंग्लिशमध्ये आपण आत्तापर्यंत टेन्स पॅटर्न, ऑक्झिलरीज हे याचे अनेक व्हिडिओ बघितले. आज आपण मार्जिनल ऑक्झिलरीज शिकणार आहोत. मार्जिनल ऑक्झिलरीज किती आहेत? मार्जिनल ऑक्झिलरीज ऑट टू, नीड टू, डेअर टू अँड यूज्ड टू, ह्या चार मार्जिनल ऑक्झिलरीज आहेत. ought to, need to, dare to and used to या ऑक्झिलरी आहेत. याचा अर्थ काय होतो आणि बोलताना त्याचा उपयोग आपण कसा करतो हे आपण इथे आज शिकणार आहोत. ought to म्हणजे काय? करायलाच पाहिजे. ought to means काय? कंपल्शन. इट एक्सप्रेस कंपल्शन. कंपल्शन एक्सप्रेस करणारे मॉडल ऑक्झिलरीज, आपण दोन मॉडल ऑक्झिलरीज पाहिले कंपल्शन एक्सप्रेस करणारे, कोणते? शूड आणि मस्ट. आता शूड म्हणजे सुद्धा करायला पाहिजे, मस्ट म्हणजे सुद्धा करायला पाहिजे आणि ऑट टू म्हणजे सुद्धा करायलाच पाहिजे. या तीनमध्ये काय फरक आहे हे मी तुम्हाला मॉडल ऑक्झिलरीमध्ये एकदा समजून सांगितलं आहे. मॉडल ऑक्झिलरीचा व्हिडिओ नक्की बघा, म्हणजे तुम्हाला ते समजेल. इथे आपण बघत आहोत ऑट टू. ऑट टू म्हणजे काय? करायलाच पाहिजे. आता हे आपण केव्हा वापरतो, कोणत्या सिच्युएशनमध्ये वापरतो आपण हे, की मॉरल कंपल्शन करायचं असेल एखाद्याला, म्हणजे काय? नैतिक कर्तव्य. नैतिक कर्तव्याचा जेव्हा प्रश्न असेल आणि करायलाच पाहिजे अशा अर्थाचं वाक्य आपल्याला बोलायचं असेल तर आपण काय वापरायला पाहिजे? ऑट टू. म्हणजे कसं? एक्झाम्पल बघा, कसं म्हणतो? वी ऑट टू रिस्पेक्ट आवर पॅरेंट्स. आई वडिलांचा आदर करायलाच पाहिजे, नैतिक कर्तव्य आहे ते आपलं, है ना. वी ऑट टू टेक केअर ऑफ पुअर पीपल. वी ऑट टू टेक केअर ऑफ नीडी पीपल. हे सगळे नैतिक कर्तव्य जेव्हा बोलायचं असतं आपल्याला त्याच्याबद्दल, तेव्हा काय वापरावं लागेल आपल्याला? ऑट टू. आणि पॅटर्न कसा आहे याचा? ऑट टू नंतर नेहमी वी वन वापरायचं आहे. क्लिअर? आणि याचे परत सिक्स पॅटर्न होतात. ought to plus v1 करायलाच पाहिजे. ought not to v1 करायलाच नाही पाहिजे. मग आता verbal question, verbal negation, म्हणजे करायलाच पाहिजे का, करायलाच नाही पाहिजे का, काय करायला पाहिजे आणि काय करायला नाही पाहिजे, असे ते सिक्स पॅटर्न ought to चे होतात. क्लिअर? समजलं हे कसं वापरतो आपण? त्यानंतर दुसरं आहे नीड टू, म्हणजे काय? करण्याची गरज आहे. करण्याची गरज आहे. कसं वापरतो आपण बोलताना? यू नीड टू वर्क हार्ड टू गेट सक्सेस. यश मिळवण्यासाठी प्रयत्न करण्याची, खूप प्रयत्न करण्याची गरज आहे. क्लिअर? गरज आहे या अर्थाने काय वापरलं आपण? नीड टू. पुढे काय आलं? वी वन. क्लिअर? नीड टू प्लस वी वन म्हणजे करण्याची गरज आहे. याचे पण सिक्स पॅटर्न होतात बोलताना. बघा आता नीड, पण याचं निगेशन होताना बघा पॅटर्नमध्ये नीड टूच्या पुढे नॉट येत नाही, नीडच्या पुढे नॉट येतं आणि त्याच्या पुढे टू येतं. म्हणजे कसं वापरतो बघा? यू नीड नॉट टू वरी. बघा, नीड आणि टूच्यामध्ये नॉट घातलं आपण. समजलं? यू नीड नॉट टू वरी, काळजी करण्याची गरज नाही, असा अर्थ झाला निगेशन. आता याचं वर्बल क्वेश्चन कसं करायचं? नीड आणि टूच्या मध्ये सब्जेक्ट घ्यायचा आहे. कसा? नीड यू टू प्लस वी वन, है ना. नीड यू टू वर्क हार्ड, तुला खूप काम करण्याची गरज आहे का? क्लिअर? आता परत निगेशन, वर्बल निगेशन करताना सुद्धा नीड आणि टूच्या मध्ये नॉट. कसं होईल वर्बल निगेशन बघा? नीड प्लस सब्जेक्ट प्लस नॉट प्लस टू प्लस वी वन, है ना. नीड यू नॉट टू डू दिस वर्क, तुला हे काम करण्याची गरज नाही आहे का? वर्बल क्वेश्चन. नीड टूचा वर्बल क्वेश्चन कसा तयार होतो, वर्बल निगेशनचा कसा तयार होतो, हे नीड आणि टूच्या मध्ये सब्जेक्ट आणि निगेशन जेव्हा आपल्याला निगेटिव्ह करायचं आहे, म्हणजे कसं आत्ता सांगितलं कसं करायचं आहे? नीड यू नॉट टू वरी, तुला काळजी करण्याची गरज नाही आहे का? क्लिअर? वॉट नीड यू टू डू, तुला काय करण्याची गरज आहे? वॉट नीड नॉट
यू टू डू दॅट. काय करण्याची गरज नाही आहे. लाईक दिस समजलं. हे सिक्स पॅटर्न होतात याचे आणि त्याचे अर्थ सिक्स पॅटर्नचे कसे होतात. करण्याची गरज आहे. निगेशनचा पॅटर्न करण्याची गरज नाही. वबल क्वेश्चनचा पॅटर्न करण्याची गरज आहे का. वबल निगेशन करण्याची गरज नाही आहे का. काय करण्याची गरज आहे आणि काय करण्याची गरज नाही. क्लिअर समजलं हे. त्याच्यानंतर पुढची आपली मॉडल मार्जिनल ऑक्झिलरी आहे डेअर टू. म्हणजे काय. करण्याची हिंमत असणे. करण्याची हिंमत असणे किंवा धैर्य असणे. कोणी हिंमत म्हणतं कोणी धैर्य म्हणतं. हिंमत आहे किंवा धैर्य आहे म्हणजे कसं. कसं वाक्यामध्ये वापरतो. आय डेअर टू स्पीक विथ प्रिन्सिपल. प्रिन्सिपलशी बोलण्याची माझी हिंमत आहे ना. आय डेअर नॉट टू स्पीक टू युअर फादर. तुझ्या वडिलांशी बोलण्याची माझी हिंमत नाही. वर्बल क्वेश्चन डेअर यू टू गो देअर अलोन. तुझी तिकडे एकटं जाण्याची हिंमत आहे का. डेअर नॉट यू टू गो देअर अलोन. नाही का है ना. तुझं एकटं तिकडे जाण्याची तुझी हिंमत नाही का है ना. वाय डेअर यू टू गो देअर. तिकडे जाण्याची का हिंमत आहे तुझ्यामध्ये. आणि वाय डेअर नॉट टू स्पीक लाईक दिस. तुझी असं बोलण्याची हिंमत का नाही आहे. क्लिअर. अशा पद्धतीने सहा फॉर्म याचे होतील. आणि डेअर टूचं मिनिंग काय होईल. ची हिंमत असणे, चा धीर असणे, चे धैर्य असणे. अशा पद्धतीने आपण याचा वापर करतो बोलताना. त्यानंतर पुढची आणि लास्ट ऑक्झिलरी आहे मार्जिनल ऑक्झिलरी आहे यूज्ड टू. म्हणजे काय. इट एक्सप्रेस पास्ट हॅबिट. करायचो मराठीमध्ये म्हणतो ना आपण कॉलेजमध्ये असताना आपण खूप गप्पा मारायचो किंवा करत होतो मारत होतो असं म्हणत. करत होतो खूप गप्पा मारत होतो आम्ही किंवा जेव्हा कॉलेजमध्ये असताना. म्हणजे कशाबद्दल बोलतोय आपण. पास्ट हॅबिटबद्दल बोलताना. तेव्हा काय वापरायचं आहे आपल्याला. यूज्ड टू. वी यूज्ड टू चॅट लॉट वेन वी वेअर इन कॉलेज. आम्ही कॉलेजमध्ये असताना खूप गप्पा मारायचो. खूप पुस्तकं वाचायची मी. आय यूज्ड टू रीड लॉट ऑफ बुक वेन आय वॉज इन फिफ्थ स्टँडर्ड. पाचवीला असताना खूप पुस्तकं वाचायची मी. म्हणजे आता वाचत नाही. आपण कशाबद्दल बोलतोय. पास्ट हॅबिटबद्दल. तेव्हा काय वापरायचं आहे आपल्याला. यूज्ड टू. आणि याचेसुद्धा सिक्स पॅटर्न होतात. कसे. प्लेन निगेशन, वबल क्वेश्चन, वबल निगेशन, डब्ल्यू एच क्वेश्चन अँड डब्ल्यू एच निगेशन. कसं वापरतो बोलताना बघा. प्लेन पॅटर्न आपण बोलताना कसा वापरतो. आय यूज टू डान्स वेन आय वॉज इन माय चाइल्डहूड. है ना. लहान असताना मी डान्स करत होते. करायची करत होते अशा पद्धतीने. निगेशन कसं होईल ह्याचं की करत नव्हतो. है ना. बोलत नव्हतो आम्ही एकमेकांशी तेव्हा. वी यूज्ड नॉट टू स्पीक विथ इच अदर्स. आम्ही एकमेकांशी बोलत नव्हतो केव्हा. पास्टमध्ये. क्लिअर. अशा पद्धतीने. करत नव्हतो, येत नव्हतो, जात नव्हतो. करत होता का, येत नव्हता का, जात नव्हता का, बोलत होत नव्हता का. है ना. करत नव्हता का तुम्ही. अभ्यास करत नव्हता का तुम्ही. असं आपल्याला एखाद्याला मोठ्या व्यक्तीला विचारायचं असेल कधी त्यांच्या स्टुडंट लाईफमध्ये त्यांच्या पास्टमध्ये. तेव्हा कसं होईल वाक्य. करत नव्हता का. यूज्ड नॉट यू. बघा स्पेलिंग. यूज्ड नॉट यू टू स्टडी हार्ड इन युअर कॉलेज लाईफ. तुमच्या कॉलेजमध्ये खूप अभ्यास करत नव्हता का तुम्ही. अशा पद्धतीने है ना. त्याच्यानंतर काय करत होता, काय करत नव्हता, काय करत होता. वॉट यूज्ड यू टू डू रेग्युलरली इन युअर लाईफ. नियमितपणे काय करत होता तुम्ही. काय करत नव्हता म्हटलं की यूज्ड टूच्या नंतर नॉट लावायचं. यूज्ड नॉट यू टू लाफ अलॉट. खूप हसत नव्हते का तुम्ही. क्लिअर समजलं हे. काय करत होते, काय करत नव्हते. अशा पद्धतीचे पॅटर्न आपल्याला याच्यामध्ये वापरता येतात. आणि बोलताना आपल्याला मार्जिनल ऑक्झिलरीचा उपयोग करावा लागतो बऱ्याचदा. तर तो कसा करायचा हे आता आपण तुम्हाला चांगलंच कळलं. कोणत्याही एका मार्जिनल ऑक्झिलरीचा उपयोग करा. ते वाक्य स्वतः तयार करा. त्याचा अर्थ मराठीतून लिहा. आणि कमेंटमध्ये नक्की कळवा. पुन्हा भेटूच.